खारघर सेक्टर 10 येथे न्यू इयर कार्निवल 2024 आयोजन माजी नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या वतीने रविवारी करण्यात आले होते. या कार्निवलला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचं कौतुक करून सहभागींना प्रोत्साहन दिले. सहभागींनी कार्निवलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेळांचा आनंद मनमुराद लुटला. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील न्यू इयर कार्निवल 2024 आयोजन करण्यात आले होते. खेलो खारघर खेलो उमर पचपन की दिल बचपन का या शीर्षकाखाली मनोरंजक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लगोरी रस्सीखेच कॅरम झुंबा योगा चमचा लिंबू संगीत खुर्ची टायर स्टिक त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर खारघर शहर उपाध्यक्ष किरण पाटील खारघर शहर युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील समीर कदम अमर उपाध्याय मीरा घुगे नेहा यादव सत्यपाल चूग राम सोनावणे अरविंद जैन संध्या शारबिंद्रे अमित बोधई शोभा मिश्रा नील कमल शर्मा शीतल सोमाणी अन्नू सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय ॲडव्होकेट नरेश ठाकूर आणि त्याचे सर्व सहकारी अमर उपाध्याय आणि इतर सर्व मान्यवर यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या इथे आयोजित केलेला आहे. उमर पचपन की दिल बचपन का न्यू इयर कार्निवलच्या निमित्ताने 2024 वर्ष हे आता चालू झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने कोरोनाच्यामुळे आपल्याला सर्वांना आपल्याला कळून आलेलं आहे की फिटनेसचं महत्त्व किती आहे आणि आपल्याला खुकत खंगत खंगत औषधं घेत घेत जीवन जगायचं आहे की अतिशय हेल्दी असं आयुष्य जगायचं आहे याच्यामध्ये निवड करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कोरोनाच्यामुळे जर कळलेलं असेल तर मग आपल्याला जर हेल्दी लाईफस्टाईल जर निवडायची असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये येणं आवश्यक आहे. आपले भारतीय कल्चरल जे रूट्स आहेत आपली जी मुळं आहेत त्याच्यामध्ये नेहमीच या इथं ओपन एअरमधल्या खेळांना खुल्या हवेतील खेळांना अतिशय महत्त्व असं होतं आणि मग ते लगोरी असेल किंवा त्याच्याचबरोबर विटीदांडू असेल आणि इतर खेळ हे खेळणं किती महत्त्वाचं होतं आणि हे किती सहज खेळले जातात परंतु आपली मुलं मात्र ही व्हिडिओ गेम्स पिक्चर आणि याच्यामध्येच गुंतलेली असतात. खरोखर मी सांगेन काय सांगता इतरांना दोष देण्यात अर्थ नाही माझं पण लहानपण हे याच्यामध्येच गेलेलं होतं परंतु या खेळांच्यामुळं खरोखर मलासुद्धा या इथे एक ऊर्जा मिळालेली आहे की अशा प्रकारचे खेळ हे माझ्या परिसरामध्ये सुद्धा खेळले जावेत मी माझ्या मुलांना घेऊनसुद्धा हे खेळ खेळावेत अशा प्रकारचे सुंदर असे खेळ या इथे त्यांनी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमसुद्धा ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्व खारघरवासियांना याचं या खेळाचा या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणामध्ये आस्वाद घेता येत आहे आणि यासाठीच मी नरेश ठाकूर यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करेन की खरोखर चांगल्या स्वरूपाचा उच्च दर्जाचा असा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. पुढे काळातसुद्धा अशाच प्रकारचे आपण कार्यक्रम ठेवा जेणेकरून आपल्या नागरिकांचे भारतीय संस्कृतीची जी मुळं आहेत ती आणखीन आणि आणखीन घट्ट होतील आणि आज पूर्ण जग हे भारताला फॉलो करायला लागलेलं आहे तर या भारताच्या मातीमध्ये नेमकी काय जादू आहे हे आपल्या स्वतःला कळणं आवश्यक आहे. नक्कीच अशा कार्यक्रमांच्या मुळं आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख होऊ शकते. अशा प्रकारचा उपक्रम हा घेतल्याबद्दल मी नरेश ठाकूर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुढील सात त्यांनी असेच कार्यक्रम करत राहावेत यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.